विशाल दादांचा गट नाराज आहे, जिल्ह्यात वसंतदादांचा देखील गट नाराज आहे असं बोललं जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही दादा घराण्याला असेल किंवा विशालदादा पाटील काँग्रेस घराण्याला पक्षाला काय आव्हान करते? आज काँग्रेस पक्ष नाराज आहे किंवा शिवसेना पक्ष आनंदी येत आहे असं म्हणता येणार नाही, कारण महाविकास आघाडी आहे. गेल्या 10 वर्षाचा पूर्ण जर आढावा घेतला आणि खरंखर जनतेने ह्या गोष्टी समजून घेतलेल्याच आहेत, घ्यायला पाहिजेत असं नाही, पण ही निवडणूक एकतर्फी होईल. आदरणीय विशालदादा असतील, मी असेन, आदरणीय दादांना जरी उमेदवारीची घोषणा झाली तर मी त्यांच्या पाठीमागे एक शिवसैनिक म्हणून पूर्ण ताकदीने पाठीमागे उभं राहणार आणि महाविकास आघाडी म्हणून काम करणार. आणि ते त्याच पद्धतीनं आज सर्वांनी मिळून महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी पूर्ण ताकदीनं आपण काम करू आणि हा विजय खेचून आणू. उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून चंद्रा पाटील यांना अधिकृतपणे तिकीट जाहीर झालेलं आहे. दादा काय सांगाल, तुम्हाला तिकीट जाहीर झालेलं आहे, काय धाकधूक होती का बाबा तिकीट मिळेल अगर नाही मिळेल? काँग्रेस देखील अग्रेसर होतं. धाकधूक कुठल्याही प्रकारची नव्हती, मनात भीती कुठलीही नव्हती, कारण ज्यावेळेस मला आदरणीय उद्धव साहेबांनी संजयराव साहेबांनी उमेदवारीची जो शब्द दिलेला होता त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची चिंता नव्हती की उमेदवारी ही मलाच मिळणार, ही मला खात्रीशीर माहिती होतं. खरंखर आज मी उद्धव साहेबांचे, संजय राऊत साहेब, शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते सर्वांचे पहिल्यांदा मी सर्वांचे आभार मानतो, कारण माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या उमेदवारीची जो विश्वास टाकलेला आहे, जी उमेदवारीची आज जी घोषणा केलेली आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्वांचे आभार मानतो. काँग्रेस अजून देखील या जागेसाठी अग्रेसर आहे, आज दिल्लीमध्ये ते बैठक देखील घेत आहेत, सोनिया गांधींची भेट घेत आहेत. भविष्यात हे मैत्रीपूर्व लढत होईल का, तुम्हाला ते पाठिंबा देतील का, तुम्ही त्यांना काय आव्हान करणार आहे? असं काय होणार नाही, कारण आज ज्यावेळेस ते दिल्लीला गेलेले आहेत आणि आजच उमेदवारीची घोषणा झालेली आहे. तुम्ही आत्ताची जर सर्व नेत्यांची प्रतिक्रिया जर ऐकली तर महाविकास आघाडीच्या बरोबर आपण सर्वजण राहू अशीच प्रतिक्रिया सर्वांची येणार, कारण महाविकास आघाडीतले एकत्रपणे काम करण्याचं सर्वांचंच ठरलेलं आहे. मीही परवा उद्धव साहेबांच्या सभेपूर्वी आधी 1-2 दिवस प्रसारमाध्यमातून सर्वांना सांगितलेलं आहे की जर महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहू. आदरणीय विशालदादा असतील, मी असेन, आदरणीय दादांना जरी उमेदवारीची घोषणा झाली तर मी त्यांच्या पाठीमागे एक शिवसैनिक म्हणून पूर्ण ताकदीने पाठीमागे उभं राहणार आणि महाविकास आघाडी म्हणून काम करणार. आणि ते त्याच पद्धतीनं आज सर्वांनी मिळून महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी पूर्ण ताकदीनं आपण काम करू आणि हा विजय खेचून आणू. विशालदादांचा गट नाराज आहे, जिल्ह्यात वसंतदादांचा देखील गट नाराज आहे असं बोललं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही दादा घराण्याला असेल किंवा विशालदादा पाटील काँग्रेस घराण्याला पक्षाला काय आव्हान करते? आज काँग्रेस पक्ष नाराज आहे किंवा शिवसेना पक्ष आनंदी येत आहे असं म्हणता येणार नाही, कारण महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी ही काही सांगली जिल्ह्यापुरती नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काम करते आणि संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडी काम करते. त्यामुळं ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आज शेवटी जी आकडेवारी ठरलेली आहे त्या आकडेवारीप्रमाणे सर्वांनी शिवसेनेनं ही जागा घेतली, काँग्रेसनं कोल्हापूरची घेतली, ह्या वरिष्ठ स्तरावरच्या गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टी जर ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद कमी आहे त्या दुसऱ्या पक्षाने त्यांना ताकद देणं हेच नाव महाविकास आघाडी असं मला वाटते. आज इथं शिवसेनेची ताकद कमी आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, ह्यांनी आम्हाला हात देणं आणि विजय खेचून आणणं हे महाविकास आघाडीचं खरं काम आहे असं मला वाटतं. कारण अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेना पक्षाची ताकद जास्त आहे, आज कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार केला तर आज चालू खासदार तिथले शिवसेना पक्षाचे आहेत, पण आज आदरणीय राजेसाहेबांचा मान राखायचा म्हणून तिथं काँग्रेस पक्षाला जागा सोडण्यात आली. तिथंही काँग्रेस पक्षाची ही ताकद आहे, नाही असं नाही, पण ज्या ठिकाणी कुणाची कमी जास्त हे बघण्यापेक्षा आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी जर एकत्रित काम केलं तर महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे असं जर आपण बघितलं खरंखर इथं महाविकास आघाडीची ताकद महायुतीपेक्षा जास्त आहे. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये संजय काकांचं काय काम असेल आणि तुम्हाला त्यांचं आव्हान काय असेल? मी ह्याला आव्हान म्हणणार नाही माझ्या उमेदवारीला आणि मला कुठल्याही विजयासाठी कुठलीही अडचण वाटत नाही, कारण 2014 आणि 2019 जर आपण सर्व जाहीरनामे काढून जर बघितले आपण 14 आणि 19 ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे जाहीरनामे काढले होते त्यातली एकही गोष्ट कुठली पूर्ण झालेली नाही, म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्यात. मग आपण सर्वच एअरपोर्ट असेल, ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, म्हणजे अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आज सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. जत तालुक्यात आज 60 ते 70 गावामध्ये टँकरनं पाणी चालू आहे. आज पुन्हा एप्रिल मे महिना येणार आहे, त्यात अतिशय भीषण अवस्था असणार आहे. आणि ह्याच प्रश्नांवर गेली 10 वर्ष झालं राजकारण चालू आहे
म्हैसाळ योजना असेल, बाकी ह्या भागातली आरपळ ताखारी टेंबू योजना असतील, ह्याच्यावरतीच राजकारण चाललं आहे. पण माझ्यासमोर खरंखर हे आव्हान असणार आहे की ह्या 3-4 तालुक्या दुष्काळी जे तालुके आहेत त्या प्रत्येक गावामध्ये पाणी पोचलं पाहिजे, प्रत्येकाच्या शिवारात पाणी गेलं पाहिजे, हे माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. लास्ट प्रश्न, संजय काकांना कोणत्या डावावर तुम्ही चितपट कराल? जनता सुज्ञ, मतदार अतिशय जो जुना काळ आता संपलेला आहे की मी कुणावर तरी टीका करायची आणि मतं मागायची किंवा मी किती चांगला आहे आणि पुढचा किती वाईट आहे हे दाखवण्याचे दिवस संपलेले आहेत. कारण आज जनतेला सर्वांना सगळं समजतंय. आज 19 लाखवरती मला वाटतं 21,000 काहीतरी जुनं मतदान होतं आपलं सांगलीवर. आज 5 लाख मतदार फर्स्ट वोटर आहेत, जे ती सर्व यंग जनरेशन आहे, पहिल्यांदा मतदान करणार आहे. सर्वांना समजतंय, मोबाईलवर एका क्लिकमध्ये आपल्याला समजतं की केंद्रातनं सांगली जिल्हा सांगली लोकसभा मतदारसंघात काय काय योजना आल्या, काय काय कामं झाली, युवकांसाठी काय काय कामं झाली, ह्या सर्व गोष्टी सर्वांना समजत आहेत. त्यामुळं ते दिवस आता संपलेले आहेत आणि जनता म्हणजे मतदार सुज्ञ आहेत की योग्य ते उमेदवार निवडणार. गेली 10 वर्षात काय झालं काय नाही त्यांना सगळं समजतंय. त्यामुळे आणि मी काय करू शकतो, मी ह्याच्यापूर्वी सांगली जिल्ह्यासाठी काय केलं आणि ह्याच्यानंतर काय करणार आहे हे सर्व लोकांसमोर मी मांडणार आणि मी माझ्या दृष्टीनं काय काय करू शकतो हे सांगणार आणि शेवटी निर्णय जनता घेणार आहे. त्यामुळे जनतेच्या हातात सर्व पूर्ण राहणार आहे. निवडणूक एकतर्फी होईल का निवडणुकीत रंगतदारी येईल? मला तर गेल्या 10 वर्षाचा पूर्ण जर आढावा घेतला आणि खरंखर जनतेने ह्या गोष्टी समजून घेतलेल्याच आहेत, घ्यायला पाहिजेत असं नाही, पण ही निवडणूक एकतर्फी होईल. ही निवडणूक एकतर्फी होईल आणि सांगलीमधून उद्धव ठाकरे यांची उमेदवार हा निवडून जाईल असं मत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं आहे. स्वप्नील येंडोलीकर, महाराष्ट्र.